सोलापूर शहरातील सलग 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे लोकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सोलापूर शहरातील लहान मुलांच्या शाळेचा आज पहिला दिवस, पण घरासमोर गुडघ्यावर पाण्यामुळे आणि सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे मुलांना शाळेत सोडणे व कामावर जाणे अवघड झाले आहे। सोलापूरच्या नवोदय नगरची ही कहाणी असून या परिसरात ड्रेनेजचे काम हे अगदी कासव गतीने सुरू असून जे काम झाले आहे तेही या पावसात दिसेना असे झाले आहे। दरवर्षी हीच परिस्थिती होत असल्याने गतवर्षी आंदोलन केले होते, पण याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे। या परिसरात संपूर्ण पाणी साचल्याने आता नळद्वारा येणारे पाणीही अस्वच्छ येऊ लागले आहे। संपूर्ण परिसरात पाणी साचल्याने रोगराई वाढणार असल्याची भीती निर्माण झाली आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। ही परिस्थिती आपण महानगरपालिकेला सांगून सुद्धा ते इकडे दुर्लक्ष करतात। काय नेमकी परिस्थिती होते पाऊस पडल्यानंतर? पाऊस पडल्यानंतर पाणी पूर्ण रोडवरून सगळं आतमध्ये सोसायटीमध्ये येतं, ते पाणी पूर्ण घरामध्ये घुसतं पाणी ते। आणि जर वर्षी आहे, आता सध्या आज शाळा सुरू झाल्यात, आज मुलांना शाळेला जाता येत नाही किंवा इवन पालकांना कामावर सुद्धा जायची अडचण झालेली आहे। ती दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाण्याची आम्हाला समस्या आहे। पूर्ण वरच्या बाजूचं नई जिंदगीचं पाणी कम्प्लीट आमच्या सोसायटीमध्ये येतं। आता सध्या गुडघाभर पाणी आहे, येतं आहे। आम्ही आतमध्ये पण येऊ शकत आणि बाहेर पण जाऊ शकत नाही आहे। सगळे आमचे कामं सगळे शाळेला मुलाला सोडायला प्रॉब्लेम आहे। मागच्या वर्षी आम्ही इथं पूर्ण रस्ता रोको आंदोलन केलं होतं, तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आहे। आम्ही सामान्य नागरिकांनी करायचं काय? आम्ही सगळ्या नगरसेवकांना सकाळी 6 पासून फोन केलेला आहे। सगळेजण येतो म्हणतायत, आता 9:30 झालेले आहेत, अजून सुद्धा इथं कोणी आलेलं नाही आहे। मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, मुलांच्या शाळेच्या व्हॅन इथपर्यंत येतात, इथपर्यंत आणत सुद्धा आम्हाला त्रासदायक होत आहे। आणि सगळीकडे घाण आहे, ते पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं जात आहे, त्याच्यामुळे गॅस्ट्रो वगैरे होण्याची पण शक्यता आहे आणि लोकांना त्रासच होतोय। आता सगळे ऑफिसला जागे सगळे कामाला द्यायचे दिवस आहेत, लोकांच्या शाळा सुरू आहेत सगळ्या मुलांच्या, आणि इथं सगळीकडे दुर्गंधी सुटलेली आहे सध्या सगळीकडे।